आजच्या दुपारच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. परदेशातून आलेले 104 जण नागपूर मनपाकडून गृह विलगीकरणात. सर्व प्रवाशांच्या आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल निगेटिव्ह. कॅन्सरवरच्या उपचारासाठी भरती झालेला आरोपी रुग्ण मेडिकलमधून फरार. तब्बल 8 तास शोध घेतल्यानंतर आरोपीला पुन्हा अटक. आणि बिबट्याची कातडी तस्करी करणारी टोळी जेरबंद. नागपूर आणि गोंदिया वनविभागाची संयुक्त कारवाई. सविस्तर वृत्त. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शारजावरून 104 प्रवासी पोहोचले असून या सर्व प्रवाशांची मनपातर्फे आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. सर्व प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर सर्वांना 7 दिवसांसाठी गृह विलगीकरणासाठी पाठवण्यात आले आहे. नागपुरात शारजावरून आलेल्या 104 प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. या चाचणीत सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर सर्व प्रवाशांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले असून सर्वांवर मनपाच्या आरोग्य विभागांची नजर असणार आहे. जवळपास 2.5 वर्षानंतर रविवारी पहिले आंतरराष्ट्रीय विमान नागपुरात पोहोचले. यात 95 वयस्क, 5 शिशू व 4 केबिन क्रू असे मिळून 104 प्रवासी होते. हे सर्व यात्री शारजावरून टेस्ट करून निघाले होते. मात्र नियमानुसार नागपूर विमानतळावर पोहोचल्यानंतर पुनश्चा एकदा सर्व प्रवाशांची चाचणी करण्यात आली. त्यासाठी प्रवाशांना 3 तास विमानतळावरच थांबावे लागले. नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिकेतर्फे हा निर्णय घेण्यात आला होता. नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात कॅन्सरवर उपचार घेण्यासाठी भरती झालेला आरोपी सोनू उर्फ सोहेल उर्फ शोएब खान बब्बू खान पोलिसांना चकमा देऊन फरार झाला. या आरोपीवर एका हत्येचा आरोप होता. आरोपी पळाल्याची बातमी पोलिसांना मिळताच एकच खळबळ उडाली. तब्बल 8 तास शोध घेतल्यानंतर फरार आरोपी रेल्वे स्टेशन जवळील कॉटन मार्केटच्या गेट जवळ पोलिसांच्या हाती लागला. मागील वर्षी आरोपी सोनू उर्फ शोएब याने धंतोली ठाण्याअंतर्गत येणाऱ्या परिसरात एकाची हत्या केली होती. पोलिसांनी त्याला अटक करून त्याची रवानगी नागपूर सेंट्रल कारागृहात केली. 31 जुलै 2020 पासून शोएब कारागृहात बंद होता. शोएबला कॅन्सर असल्यामुळे त्याला उपचारांसाठी मेडिकलच्या वार्ड क्रमांक 19 भरती करण्यात आलं होतं. रविवारी सकाळी 6:30 टॉयलेटसाठी झालेल्या गर्दीचा फायदा घेत शोएब मेडिकलमधून फरार झाला. शोएब फरार झाल्याची बातमी मिळताच पोलिसांमध्ये एकच खळबळ माजली. सर्व पोलीस स्टेशन व गुन्हे विभागाला शोएबच्या फरार होण्याची माहिती देण्यात आली. सर्वत्र शोएबचा शोध घेणे सुरू झाले असता शोएब रेल्वे स्टेशनच्या कॉटन मार्केट परिसरात भिकाऱ्यांजवळ बसलेला दिसला. पोलिसांनी ताबडतोब त्याला अटक करून वरिष्ठांसमोर हजर केले. अजनी पोलिसांनी शोएब विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एसटी कर्मचारी गेल्या महिनाभरापासून संपावर असल्याने एकीकडे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत तर दुसरीकडे एसटीचेही कोट्यवधी रुपयांचं नुकसान होत आहे. एसटी प्रशासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या बहुतांश मागण्या पूर्ण झाल्या असल्या तरी कर्मचारी अजूनही संप मिटवायला तयार नाहीत. प्रशासनाच्या प्रत्येक प्रयत्नांनंतर अखेर एसटी महामंडळाने 32 कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. संपामुळे एसटी आणि प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याची माहिती आहे. कर्मचाऱ्यांनाही प्रवाशांची पर्वा नाही. कर्मचाऱ्यांनी तातडीने कामावर परतावे. निलेश बेलसरे विभागीय नियंत्रक नागपूर विभागाचे कर्मचारी एसटी व्यवस्थापनाशी वारंवार बोलूनही कामावर रुजू होण्यास तयार नाहीत. या पार्श्वभूमीवर एसटी प्रशासनातर्फे विविध आगारातील 32 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. संपामुळे बहुतांश प्रवाशांचे हाल होत आहेत. प्रवाशांना जास्त पैसे खर्च करून खाजगी वाहनाने प्रवास करावा लागतो. नागपूर विभागात 423 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून 90 कंत्राटी कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले असले तरी कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहेत. कामगारांनी संप मागे न घेतल्यास एसटी प्रशासन कडक कारवाई करेल असे संकेत अधिकाऱ्यांनी दिले. नागपूर वन विभागाच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे नियोजन करून गोंदियातील सालकेसा येथे बिबट्याचे कातडे व इतर भाग विकणाऱ्या 10 आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून बिबट्याचे कातडे, दात, 4 पंजे, मिशा आणि 3 मोटरसायकली जप्त करण्यात आले आहेत. आरोपींमध्ये राधेश्याम उईके, जोगेश्वर दसेरिया, पप्पू मडावी, दिनेश श्रीवास्तव, संदीप रामटेके, दिनेश सहारे, विनोद दसरिया, लितेश कुमार परसराम मेश्राम, रामकृष्ण डहाळे यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार सालेकसा गोंदिया,
कनिष्ठ महाविद्यालयाच्या मैदानाजवळ काही तस्करांनी बिबट्याचे कातडे विकल्याची खबर होती. नागपूरच्या पथकाने गोंदिया वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने योजना आखून आरोपींना घेरले असता चौकशीत आरोपींनी जंगलात बिबट्याची शिकार केल्याची कबुली दिली आहे. वेळ झाली की छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. ओमिक्रॉनचे रुग्ण आढळल्याने राज्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. यात दिलासा देणारी बाब म्हणजे जिल्ह्यात अजूनही कोरोना संक्रमितांची संख्या 10 पेक्षा कमी असून रविवारी 9 नवीन रुग्ण आढळले, तर गेल्या 23 दिवसांपासून मृतांची संख्या स्थिर आहे. सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या मात्र वाढली आहे. सध्या शहर व ग्रामीण भागात 59 रुग्ण उपचार घेत आहेत. रविवारी शारजाहून आलेल्या सर्व प्रवाशांचा RT-PCR अहवाल निगेटिव्ह आला आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जात आहे. सध्या कोणतीही लक्षणे दिसत नसल्याचे डॉक्टर सांगत आहेत. तपासाबाबत सांगायचे तर जिल्ह्यात गेल्या 24 तासात 3,590 तपासण्या करण्यात आल्या आहे. यापैकी शहरातील 2,955 तपासणीत 9 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. ग्रामीण भागात केलेल्या 635 तपासणीत एकही रुग्ण आढळला नाही. सध्या शहरात 46, ग्रामीण 11 आणि जिल्ह्याबाहेरील 2 असे एकूण 59 सक्रिय रुग्ण आहेत. साहित्याची मोठी परंपरा लाभलेल्या बुलढाणा जिल्ह्यात 2 वर्षांनंतर 13वे एक दिवसीय बुलढाणा जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाचे उद्घाटन लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक यदू जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. हे संमेलन 5 सत्रात होणार असून सकाळी कवी सय्यद अहमद साहित्य नगरी जिजामाता महाविद्यालय बुलढाणा या सभागृहात या उद्घाटन सोहळ्याला सुरुवात झाली. यावेळी लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक यदू जोशी यांना जिल्हा साहित्य संघाच्या वतीने देण्यात येणारा बुलढाणा भूमिपुत्र कृतज्ञता सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले. संमेलनाचे अध्यक्षपद रवींद्र इंगळे चावरेकर तर स्वागताध्यक्ष म्हणून डॉक्टर आशिष खासबागे यांनी आपली भूमिका पार पाडली. यावेळी जिल्ह्यातील नामवंत लेखक व कवी संमेलनात सहभागी झाले होते. 13व्या या बुलढाणा जिल्हा साहित्य संमेलनानिमित्त सर्व बुलढाण्याच्या रसिकांचं मी स्वागत करतो. या करोनाच्या महामारीनंतर जी अवकळा पसरली होती आणि अनेक साहित्यिक या आपल्याला सोडून गेले आणि एक निराशा नष्ट व्हावी त्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातून जी मंडळी ही अखिल भारतीय साहित्य संमेलनात जाऊ शकत नाही त्यांना आपण इथं या एक विचारपीठ व्यासपीठ निर्माण करून द्यावं ही माझ्या या साहित्य संमेलनामागची भूमिका आहे. आणि आज हे साहित्य संमेलन चांगल्या रीतीने पार पाडत आहे. एक चांगले अध्यक्ष आपल्याला रवींद्र इंगळे चावरीकर मिळालेले आहेत. उद्घाटक म्हणून यदुनाथ जोशी पत्रकार जो आहे त्यांना आपण बुलढाणा जिल्ह्याच्या साहित्य संघाकडून कृतज्ञता साहित्य पुरस्कार आपण त्यांना दिलेला आहे. या निमित्त सर्व जी मंडळी आहे बुलढाणेकरांनी त्यांचं खूप चांगल्या प्रमाणे स्वागत केलेलं आहे. हे सर्व साहित्यिक मंडळींची ही मेजवानी दिवसभर चालणार आहे. त्या या मेजवानीमध्ये बुलढाणा जिल्ह्याचे साहित्य पुरस्कार, त्याचप्रमाणे परिसंवाद, त्यानंतर मुलाखत इंगळे सरांच्या त्या संशोधनावरती, अशा पद्धतीनं हा कार्यक्रम दिवसभर चालणार आहे. एक नाटिका आहे, समारोप आहे आणि दिवसभर चालणाऱ्या या कार्यक्रमात आपण सर्वांनी इथं उपस्थित राहतो त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. महाराष्ट्रातील सर्व माजी सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानातून पेन्शन संघर्ष यात्रा सुरू करण्यात आली, जी रविवारी अमरावती जिल्ह्यात पोहोचली. नमस्कार, मी वितेश खांडेकर,
जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समितीचा समन्वयक आहे। ही यात्रा 22 नोव्हेंबरपासून मुंबईच्या ऐतिहासिक आझाद मैदानावरून सुरू झाली आणि महाराष्ट्रातले 25 जिल्हे करत आज अमरावतीमध्ये आली आहे। अमरावतीतल्या सर्व कॅडरच्या संघटना, मग तिथं तलाठी असेल, अधिकारी असतील, पटवारी असतील किंवा चतुर्थ श्रेणी असतील, शिक्षक असतील, प्राध्यापक, असे सर्व संघटना, अशा 100 संघटना आज समन्वय समितीमध्ये आहेत। आणि या सगळ्यांची एकच मागणी आहे, जुनी पेन्शन योजना लागू करा। तुमच्या माध्यमातून आज आम्ही सरकारला सांगू इच्छितो की आता महाराष्ट्रातला कर्मचारी एक झालेला आहे, एकत्रित आलेला आहे, त्याला त्याच्या हक्काची जुनी पेन्शन पाहिजे। जर येणाऱ्या काळामध्ये जुनी पेन्शन योजना लागू झाली नाही तर होणाऱ्या अधिवेशनामध्ये 5 मार्च कल्याणपासून काढण्याचं नियोजन आहे आणि त्यानंतरही सरकारने जुन्या पेन्शनची मागणी मान्य केली नाही तर संपूर्ण तिथनंच ठिय्या आंदोलन करून पूर्ण महाराष्ट्रातले कर्मचारी आपले कार्यालय बंद करण्याची तयारी सर्वांची झाली आहे। या समन्वय समितीच्या माध्यमातून ही जी पेन्शन संघर्ष यात्रा अमरावतीत आलेली आहे, तुफान गर्दी अमरावतीमध्ये आहे आणि इथून संकेत जावे तुमच्या माध्यमातून अशीच आमच्या सर्वांची अपेक्षा आहे। तर आता VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच, पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह, बघत राहा VKB न्यूज, नमस्कार।